नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय गणित पाठ अकरावा मापनावरील उदाहरणे या पाठातील उदाहरण संग्रह 47 सोडवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। उदाहरण संग्रह 47 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 12 आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत। तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता। आज आपण प्रश्न क्रमांक 13 ते 16 अभ्यासणार आहोत। प्रश्न क्रमांक 13, सीमाच्या आईने 2 मीटर 70 सेंटीमीटर कापड कुर्त्यासाठी व 2 मीटर 40 सेंटीमीटर कापड शर्टसाठी आणले तर तिने एकूण किती कापड खरेदी केले? सीमाच्या आईने 2 मीटर 70 सेंटीमीटर कापड कुर्त्यासाठी व 2 मीटर 40 सेंटीमीटर कापड शर्टसाठी आणले आहे तर तिने एकूण किती कापड खरेदी केले हे ते विचारलेलं आहे। तर एकूण किती कापड म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बेरजेची क्रिया करायची आहे। तर इथे आपण दोन कॉलम आखून घेतलेले आहेत। पहिल्या कॉलममध्ये आपण इथे मीटर लिहूया, दुसऱ्या कॉलममध्ये सेंटीमीटर लिहूया। तर इथे 2 मीटरच्या कॉलममध्ये लिहिले आहेत व सेंटीमीटर आहेत 70, दुसरी संख्या आहे 2 मीटर 40 सेंटीमीटर। बेरीज करायची आहे आपल्याला। 0 अधिक 0 0, 7 अधिक 4 11 हच्च्याला गेला 1 1 अधिक 2 3, 3 अधिक 2 5। तर उत्तर आलेलं आहे 5 मीटर 10 सेंटीमीटर। माझ्या आईने एकूण 5 मीटर 10 सेंटीमीटर कापड खरेदी केले। तर अशा प्रकारे दिलेल्या उदाहरणामध्ये कोणती क्रिया करायची आहे प्रथम तुम्हाला ओळखायची आहे व उत्तर लिहायचं आहे। प्रश्न क्रमांक 14, एका पाण्याच्या पिंपात 125 लिटर पाणी मावते, त्यापैकी 97 लिटर 500 मिलीलिटर पाणी वापरले तर पंपात किती पाणी उरले? तर तुम्ही पाहू शकता की इथे किती पाणी उरले असं विचारलेलं आहे। उरले, शिल्लक राहिले अशा शब्दांचा जर वापर झाला तर समजायचं की तिथे वजाबाकीची क्रिया करायची आहे। तर इथे आपण कॉलम आखून घेतलेले आहेत। तर प्रथम आपण पहिल्या कॉलममध्ये लिटर लिहूया, दुसऱ्या कॉलममध्ये मिलीलिटर लिहूया। तर पहिली संख्या आहे 125 लिटर, 125 लिटरच्या कॉलममध्ये लिहिले आहेत, मिलीलिटर काहीच नाही आहेत, त्यामुळे इथे आपण 0 लिहूया। दुसरी संख्या आहे 97 लिटर व 500 मिलीलिटर, त्यामुळे वजाकी करायची आहे। तर आता 0 मधून 500 वजा करणे शक्य नाही, म्हणून हे जे 125 लिटर आहेत या 125 लिटरमधील 1 लिटर आपण मिलीलिटरच्या कॉलममध्ये लिहिलं आहे। ते 125 मधील 1 लिटर इकडे गेल्यामुळे इथे उरलेले आहेत 124। आता हे जे 0 0 0 आहे ते आपण तसेच वरतीच्या वरती लिहिणार आहोत। तर आता आपल्याला 1000 मधून 500 वजा करायचे आहेत। तर 0 वजा 0 0 0 वजा 0 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
एकात इथे उरला 0 0 0 नाही लिहिलं तरी चालेल. आता इथे पहा 124 मधून 97 वजा करायचे आहेत, तर 4 तून 7 वजा करायचे आहे. 4 तून 7 वजा शक्य नाही, म्हणून इथला 1 आपण इथे दिलेला आहे, म्हणजे 14 तून 7 गेले उरले 7. तुम्हाला जर डायरेक्ट वजाकी येत नसेल तुम्ही इथे बाजूला वजाकी करू शकता. 10 चा 1 दिलेला आहे, 1 उरलेला आहे, 14 तून 7 गेले 7, 1 तून 9 जाणे शक्य नाही, इथला 1 इथे दिलेला आहे म्हणजे इथे उरले 0, 11 तून 9 गेले 2. तर उत्तर आलेलं आहे 27 लिटर 500 मिलिलिटर. तर अशा प्रकारे तुम्ही बाजूला वजाकीचा करू शकता, जेणेकरून इथे गर्दी होणार नाही. तर पिंपात 27 लिटर
500 मिलीलीटर पाणी उडले। प्रश्न क्रमांक 15। हरमिंदरने 57 किलोग्रॅम 500 ग्रॅम गहू एका दुकानातून व 36 किलोग्रॅम 800 ग्रॅम गहू दुसऱ्या दुकानातून खरेदी केला तर त्याने एकूण किती गहू खरेदी केला? तर या प्रश्नामध्ये सुद्धा पहा की एकूण किती गहू खरेदी केला असं विचारलेलं आहे। तर एकूण किती म्हणजेच इथे सुद्धा आपल्याला बेरजेची क्रिया करायची आहे। तर इथे आपण दोन कॉलम आखून घेतलेले आहेत। पहिल्या कॉलममध्ये आपण किलोग्रॅम लिहूया, दुसऱ्या कॉलममध्ये ग्रॅम लिहूया। पहिली संख्या पहा 57 किलोग्रॅम आहे, ते किलोग्रॅमच्या कॉलममध्ये लिहूया व 500 ग्रॅम आहेत। दुसरी संख्या आहे 36 किलोग्रॅम व 800 ग्रॅम, यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 5 मध्ये 8 मिळवले, उत्तर आले 13 13 चे 3, हचल आले 1 1 अधिक 7 8 अधिक 6 14 चे 4, हचल आले 1 1 अधिक 5 6 6 अधिक 3 9। तर उत्तर आलेलं आहे 94 किलोग्रॅम 300 ग्रॅम। तर हरमिंदरने एकूण 94 किलोग्रॅम 300 ग्रॅम गहू खरेदी केला। प्रश्न क्रमांक 16। रेणूने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला, 80 मीटर 50 सेंटीमीटर अंतर धावल्यावर ती अडखळून पडली तर तिचे किती अंतर धावायचे राहिले? तर या प्रश्नामध्ये सुद्धा पहा की रेणूचे किती अंतर धावायचे राहिले असं विचारलेलं आहे। धावायचे राहिले म्हणजेच या ठिकाणी आपल्या वजाबाकीची क्रिया करायची आहे, कारण तिला त्या शर्यतीत तिची शर्यत होती ती सीमारेषा पार करण्यासाठी काही अंतर कमी पडलेलं आहे, तर तिचं अंतर काही धावायचं राहिलेलं आहे। धावायचे राहिले म्हणजे तिथे वजाबाकीची क्रिया करायची आहे। तर इथे आपण दोन कॉलम आखून घेतलेले आहेत। पहिल्या कॉलममध्ये आपण मीटर लिहूया, दुसऱ्या कॉलममध्ये सेंटीमीटर लिहूया। तर 100 मीटर आहेत, सेंटीमीटर काही नाही, तुम्ही 0 लिहूया। दुसरी संख्या आहे 80 मीटर 50 सेंटीमीटर, वजाकी करायची आहे। आता इथे पहा 0 सेंटीमीटरमधून 50 सेंटीमीटर वजा करायचे आहेत, हे शक्य नाही, म्हणून आपण हे जे मीटर आहेत 100 मीटर, त्या 100 मीटरमधील 1 मीटर आपण सेंटीमीटरच्या कॉलममध्ये लिहिले आहेत, त्यामुळे इथे 99 मीटर शिल्लक राहिले। हे जे 0 0 आहेत तसेच वरती आपण लिहूया, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर। तर आता 100 सेंटीमीटरमधून 50 सेंटीमीटर वजा करायचे आहेत। 0 0 गेला, उरले 0, 0 5 शक्य नाही, म्हटलं 1 इथे दिला, तर 10 5 गेले, उरले 5, 0 0 0 नाही लिहिलं तरी चालेल। 9 मधून 0 गेले, उरले 9, 9 8 गेला, उरला 1। तो उत्तर आलेलं आहे 19 मीटर 50 सेंटीमीटर, म्हणजेच रेणूचे 19 मीटर 50 सेंटीमीटर अंतर धावायचे राहिले। तर अशा प्रकारे दिलेल्या शाब्दिक उदाहरणावरून त्या उदाहरणामध्ये आपल्याला कोणती क्रिया करायची आहे हे प्रथम ओळखायचे आहे व पुढे गणिते सोडवायची आहेत। तर अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह 47 मधील प्रश्न क्रमांक 13 ते 16 अभ्यासली आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। थँक्यू।